आता बघायचं चौथा प्रश्न, रिक्त स्थानाने पूरयित्वा अन्वय अन्वयम पुनर्लिखत, म्हणजेच रिक्त स्थानी जे शब्द गाळलेले आहेत, जे शब्द नाही आहेत, ते आपल्याला तिथे भरून तिथे पूर्ण करून ते हे पूर्ण अन्वय पूर्ण करायचं आहे आणि तो पुन्हा लिहायचा आहे. ठीक आहे, श्लोक म्हणलेला आहे, हा प्रश्न श्लोकवर आधारित असतो. ठीक आहे, जे आपण श्लोक घेतलेले आहेत सुक्तीसुद्धाचे, त्या श्लोकवर हा प्रश्न आधारित आहे. जे जे प्रश्न जे जे शब्द आपल्याला इथे गाळलेले दिसत आहेत, ज्या चार रिकाम्या जागा आहेत त्यामध्ये जे शब्द आलेले नाही आहेत ते आपल्याला इथे कम्प्लीट करायचे. आता हे पुरुष भिंद्यात, पुरुष भिंद्यात काय फोडतो, घट फोडतो, बरोबर आहे. पटम छिंद्यात आणि तो काय करतो, पटम छिंद्यात म्हणजे कपडे फाडतो, काय फाडतो तर कपडे फाडतो. रासभरोहन कुर्यात, ठीक आहे, सरळ अर्थ लागावा ह्यासाठी म्हणून अन्वय दिलेला असतो. रासभरोहन कुर्यात आणि तो काय करतो, गाढवासारखा करतो, म्हणजेच गाढवाप्रमाणे गाढवावर चढतो. ठीक आहे, आधी तो पुरुष घट फोडतो, त्यानंतर कपडे फाडतो आणि त्यानंतर तो गाढवावर चढतो. एन केन प्रकारेन, एन केन प्रकारेन, आपल्या शब्द इथे समजू शकतात की कोणते येईल बा, प्रकारेन सहप्रसिद्धी प्रसिद्ध पुरुष भवेत, तो प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करत असतो, नेहमी प्रसिद्धी मिळवतो, त्याची प्रसिद्धी होते. बरोबर, म्हणजेच काय येईल, घटम पटम प्रकारेन प्रसिद्ध, लक्षात. त्यानंतर दुसरं, आत्मन बध्यंते, मग कोण आत्मन बध्यंते, शुकसारिका. ठीक आहे, कशामुळे, मुखदोषेन बध्यंते, म्हणजेच पहिले काय येईल, शुकसारिका आत्मन मुखदोषेन बध्यंते, तत्र न बध्यंते, कोण बांधले जात नाही तर बकाहा, बकाहा इथे बकाहा लिहायचं. ठीक आहे, बकाहा न बध्यंते, यत कारण काय, मौनम सर्वार्थ साधनम. ठीक आहे, कारण काय त्याचं, तर मौनम म्हणजे शांत राहणं, मौन धरणं, काहीही न बोलणं हे काय सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे, उत्तम साधन तेच आहे. ठीक आहे, समास विग्रह थोडासा लास्टमध्ये घेऊ आपण प्रश्न, पहिला चौथा समजला दिसेल. आता सहावा, उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, इथेच दिलेले आहे, टिक केलेले आहेत तरी सांगून देते, की पृथुवैन्य स्वप्रजा दृष्ट्वा चिंताकुल जात यत, पृथुवैन्य स्वतःच्या प्रजेला पाहून काळजीत पडला, काळजीत गेला, का बरं गेला, कारण त्याची प्रजा कशी होती, तस्य प्रजाजना हा पशुव जीवंती, त्या दोघा त्याच्या प्रजाजनामध्ये वाद होता का, वादविवाद सुरू होता का, नाही, ती वादविवाद करत होती का, तर नाही, तर मग काय होतं, तस्य प्रजाजना हा पशुवत जीवंती, म्हणजेच त्याची प्रजा कशी जीवन जगत होती, पशुप्रमाणे जीवन जगत होती. भूम्या धनधान्य पुष्पफलानी स्व उदरे निहितानी, भूमीनी धनधान्य पुष्पफळं स्वतःच्या पोटामध्ये लपवून ठेवली, का बरं, कारण काय, यत यत म्हणजे कारण, उत्तर लिहिल्यानंतर त्याच्याखाली अंडरलाईन करायचं, कारण काय, भूमी स्वभावेनं कृपणा असी, भूमी स्वभावाने कृपाळ होती का, तिला दया आली होती का, तर नाही, कारण काय होतं की जो पृथुवैन्याचे वडील होते वेनभूप वेनराजा जो होता तो कसा होता, दुःशासक आसीत, तो दुःशासक होता, त्यामुळे त्यांनी तिने आपलं सगळं धनधान्य पुष्पफळं आपल्या पोटामध्ये ठेवलेलं होतं. पृथुभूमेनं स्वधनुः सज्जीकृतं यत, पृथुराजाने स्वतःचं धनुष्य सज्जीकृत केलं, का बरं, कारण काय, तर सह शत्रुं हंतुम इच्छति स्म, तो शत्रूला मारू इच्छित होता का, तर नाही, सह धनधान्यादी सर्व वस्तू जातं वसुंधराया प्राप्तुम इच्छति स्म, त्याला काय करायचं होतं, तर सगळं धनधान्य जे होतं ते वसुंधराकडून मिळवायचं होतं, प्राप्त करायचं होतं. त्यानंतर पृथुभूपस्य प्रजाजन संतुष्ट अभवन यत, पृथुराजाने पृथुराज्याची प्रजाजन संतुष्ट झाली, म्हणजे समाधानी झाली, का बरं, तर ते कारण काय होतं, ते प्रभुतम सुवर्णम अलभंत, त्यांना खूप सोनं पुष्कळ सोनं मिळालं होतं का, प्रभुतम म्हणजे पुष्कळ, त्यांना पुष्कळ सोनं मिळालं होतं का, तर नाही, ते प्रभुतम धान्यम अलभंत, त्यांना कशाची गरज होती, धान्याची गरज होती, आणि तेच त्यांना आता मिळालेलं होतं, त्यामुळे ती प्रजाजन कशी होती, संतुष्ट झाली होती, समाधानी झालेली होती. त्यानंतर शृगाल मृगेण सह सख्यम इच्छती यत, शृगाल मृगासोबत म्हणजेच हरणासोबत मैत्री करू इच्छित होता, का बरं, तर शृगाल मृगेण स्नेहती
शृगाल आणि मृगामध्ये प्रेम होतो का? तर नाही. काय होतं? शृगालः मृगमांसं खादितुम इच्छति. शृगालाला काय होती? स्वार्थ येत होता की आपल्याला मृग मांसाची इच्छा खादितुम इच्छते, म्हणजे मृगाचं मांस जे आहे त्याला खायचं होतं. त्यामुळे पहिलं इथे बरोबर आहे. नंतर आहे जंबुकः मनसी आनंदितः यतः. जंबुक मनामध्ये आनंदित झाला होता. कारण काय? जंबुकस्य अन्नेनसह मित्रता अभवत. जंबुकाने दुसऱ्या कोणासोबत आणखी मैत्री केली होती का? तर नाही. मृगः पाशे बद्धः. मृग काय झालं होतं त्यामध्ये? पाशामध्ये अडकलेला होता. मृगाला जाळ्यात अडकलेलं पाहून जंबुक आनंदित झाला होता. क्षेत्रपतीना मृगम बंधनात व्यमुंचत यतः. क्षेत्रपतीने मृगाला बंधनातून मुक्त केलं. पाशबद्ध मृगम दृष्ट्वा तस्य हृदय करुणया अद्रवत. त्याचं हृदय करुण झालं होतं, म्हणजे दया आली होती का त्याला बंधनात मृगाला पाहून, हरणाला जाळ्यामध्ये अडकलेलं पाहून त्याला दया आली होती का? तर नाही. त्याने काय विचार केला? सह मृग मृतः इति चिंतित. त्याने काय विचार केला की मृग जो आहे, जो हरिण आहे, तो काय केलेला आहे? मेलेला आहे, असा विचार करून त्याने त्या मृगाला, त्या हरणाला बंधनातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला. ओके, आता आलेला आहे समासाचा प्रश्न. आता ई, आता आहे दुसऱ्या लेसनचं व्यसन आहे मित्रपरीक्षा. मृग काकयो हो स्नेहेन निवास. काकस्य उपदेश. मृग काक शृगालांना एकत्र निवास. शृगालस्य मृगेन सह मित्रता. म्हणजे मृग काकयो स्नेहेन निवास. मृग आणि काक हे काय होतं? स्नेहेने आनंदाने राहत होते, हे पहिलेच आपल्याला माहिती आहे, पहिलीच लाईन आहे. काकस्य उपदेश. कावळ्याने उपदेश आधी केला का? नाही. काय होईल? मृग काक शृगालांना एकत्र निवास. मग ते एकत्र राहायला लागले का लगेचच? नाही. शृगालस्य मृगेन सह मित्रता. शृगालाने काय केले? मृगासोबत, हरणासोबत मित्रता केली, मैत्री केली. आता कसं होईल की मृग काकयो स्नेहेन निवास. हे दोघं आधीच एकत्र राहत होते, ठीक आहे, सोबत राहत होते, म्हणून हे पहिलं तसंच आहे, तसंच राहील. त्यानंतर दुसरं येईल शृगालस्य मृगेन सह मित्रता. शृगाल मृगासोबत मैत्री केली. शृगालाने मृगासोबत मैत्री केली, ठीक आहे, या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर ते पाहून कावळ्याला, कावळ्याने काय केलं? एकदम उपदेश केला. म्हणून काकस्य उपदेश आहे तिसऱ्या नंबरवर. मग चौथ्या नंबरवर राहिलेलं मृग काक शृगालांना एकत्र निवास. ठीक आहे, म्हणजे सिक्वेन्स कसा लागेल की मृग काकयो स्नेहेन निवास. दुसरं येईल शृगालस्य मृगेन सह मित्रता. तिसरं येईल काकस्य उपदेश. आणि चौथं येईल मृग काक शृगालांना एकत्र निवास. त्यानंतर उ, क्षेत्रपतीना पाशयोजना. क्षेत्रपतीने पाश योजला, म्हणजेच बंधन टाकलं, जाळं टाकलं, जाळ्याची योजना केली. शृगालेन मृगाय सस्य पूर्ण क्षेत्र क्षेत्रस्य दर्शनं. शृगालाने कावळ्याला, सॉरी हरणाला पिकाने भरलेलं शेत दाखविलं, ठीक आहे. मृगस्य पाशबंधनं. मृग जाळ्यात अडकला, पाशामध्ये बांधला गेला, जाळ्यामध्ये बांधला गेला. मृगस्य प्रत्यहम क्षेत्रम गमनं. मृग दररोज शेतीमध्ये जाऊ लागला, ठीक आहे. आता काय होईल? पहिले काय झालं होतं? शृगालेने काय केलं होतं? त्याला सस्यपूर्ण म्हणजे पिकाने भरलेलं शेत दाखवलं होतं. म्हणून दुसरं पहिलं येईल शृगालेनं मृगाय सस्यपूर्ण क्षेत्रस्य दर्शनं, ठीक आहे. दुसरं मग काय झालं होतं? मृगस्य प्रत्यहम क्षेत्रम गमनं. मग तो दररोज दाखवल्यावर काय करत होता? हरिण दररोज त्या शेतीमध्ये जात होता. मग त्यानंतर काय झालं? क्षेत्रपतीना पाश योजना. म्हणजे आता त्याने काय केलं होतं? शेतीने, त्या शेतकऱ्यांनी काय केलं होतं? ती जाळं ते पाहिलं होतं की इथे रोज हरिण येऊन आपलं पीक खातो आहे. म्हणून त्याने काय केलं होतं? पाश बांधलं होतं, म्हणजे जाळं टाकलं होतं. आणि त्यानंतर काय झालं होतं? मग मृगस्य पाशबंधनं. आणि त्यानंतर तो हरिण जो आहे तो पाशामध्ये, म्हणजे त्या जाळ्यामध्ये अडकलेला होता. अशा प्रकारे हा सिक्वेन्स लागेल. दुसऱ्या नंबरचं जे आहे ते पहिल्या नंबरवर येईल. त्यानंतर चौथ्या नंबरचं जे आहे ते दुसऱ्या नंबरवर येईल. पहिल्या नंबरचं आहे ते तिसऱ्या नंबरवर येईल. आणि तिसऱ्या नंबरचं आहे ते चौथ्या नंबरवर जाईल, ठीक आहे. त्यानंतर उ, मृग पाशेर बंध. हरिण बांधल्या गेला, जाळ्यात अडकला. मृगस्य सस्य मग खादत. हरिण पीक खात होता.
जम्बुका मनसि आनंदितः। क्षेत्रपतिना पाश योजित, जम्बुक मनात आनंदित झाला आणि क्षेत्रपतिना पाश योजित, क्षेत्रपतीने पाश योजला। ठीक आहे, म्हणजे आता पहिले काय होईल, दररोज काय होत होतं, मृग सस्यम अखादत, तो काय करत होता, पीक खात होता, बरोबर आहे। त्यानंतर हे कोणी पाहिलं, शेतकऱ्यांनी पाहिलं आणि शेतकऱ्यांनी काय केलं, क्षेत्रपतींना पाशः योजित, म्हणजेच त्यांनी जा शेतीमध्ये जाळं घातलं। त्यानंतर त्यामध्ये काय झालं, मृग पाशीर्बंध, जाळ्यामध्ये कोण अडकलं, हरिण अडकलं। आणि त्यानंतर काय होईल, जम्बुक मनसी आनंदित, आणि ज आनंद कोणाला झाला, तर मग जम्बुकाला। म्हणून सिक्वेन्स काय लागेल, 2, 7, 1 आणि 3, म्हणजेच मृगस्य सस्यम अखादत, क्षेत्रपतींना पाश योजित, मृग पाशीर्बंध बद्ध आणि जम्बुक मनसी आनंदित। त्यानंतर आता आहे प्रश्न तिसरा, क्रमेण योजयत, म्हणजेच क्रमाने लावायचं, हे तुम्हाला इकडे तिकडे करून दिलेलं आहे, क्रमेण योजयत। ठीक आहे, तुम्हाला हे क्रमानुसार लावायचं आहे, सिक्वेन्सली लावायचं आहे की पहिले कोणती घटना घडली, दुसरी कोणती घटना घडली। यामध्ये सुद्धा दोन्ही लेसनचं मिक्स आलेलं आहे, पहिला लेसन आहे आद्यकृषक पृथुवाहिनी आणि दुसरा आहे व्यसने मित्र परीक्षा। पाठांची नावं लक्षात घ्यायची, ती सुद्धा लक्षात ठेवायची आहे, कारण पेपरमध्ये ती विचारल्या जातात 1 मार्कसाठी। ठीक आहे, हा कोणत्या पाठातून उद्धृत केलेला आहे, म्हणजे कोणत्या पाठातून घेतलेला आहे, हा जो पॅसेज आहे, हा जो पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ कोणत्या पाठातून घेतलेला आहे, असा एक प्रश्न येत असतो। ठीक आहे, पहिला आहे नदी मार्गस्य अवरोधन, भूमे उर्वरीकरण, जलव्यवस्थापन, क्षेत्रे बीजानं वपनम। मग आता यामध्ये कोणती पहिले क्रिया घडली, जी क्रिया आधी घडली असेल ती आधी लिहायची। नदी मार्गस्य अवरोधन, आता हा आपल्याला वाचनावरून लक्षात येते, वाक्य वाचले की लक्षात येतात की हा कोणत्या भागातला आहे, आद्यकृषक पृथुवैन्यमधला। ठीक आहे, मग त्याने काय केलं, नदी मार्गस्य अवरोधन, नदीची व्यवस्था केली, नदीच्या पाण्याची व्यवस्था केली। भूमे उर्वरीकरण, भूमीचं सुपीकीकरण केलं। मग जलव्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था केली। क्षेत्र बीजानं वपणम, शेतीमध्ये बीजांचं रोपण केलं। मग आता पहिले कोणती क्रिया घडली, त्यांनी सगळ्यात आधी काय केलं, नदी मार्गस्य अवरोधनम। ठीक आहे, हे वाक्य जसंच्या तसंच राहील। मग दुसरीनंतर काय केलं, त्याच्यानंतर पॅरेग्राफ पाहायचा, पॅरेग्राफमध्ये दुसरा कोणता शब्द दिसत आहे, तर आपल्याला जलव्यवस्थापनम। ठीक आहे, पहिले क्रिया कोणती घडली, नदी मार्गस्य अवरोधनम, दुसरी जलव्यवस्थापनम, तिसरी घडलेली आहे भूमे उर्वरीकरणम, तिसरी कोणती क्रिया घडली, भूमीचं सुपीकरण केलं, आणि त्यानंतर भूमी चांगली करून, जमीन चांगली करून काय केलेलं आहे, शेतीमध्ये बीजांचं वपणम केलं, म्हणजे बीजांची रोपणी केलेली आहे। ठीक आहे, 1, 2 म्हणजेच काय होईल, 1, 3, 2 आणि 4, चौथं आणि पहिलं जसंच्या तसंच राहील, दोनच बदलवायचे आहेत। दुसरा आहे आ भ्रमण समय तेन दृष्टम यत प्रजा अतीव कृशः अशक्तः च। भ्रमण समय, फिरताना त्याने पाहिलं की आपली प्रजा कशी झालेली आहे, अतिशय कृश म्हणजे अतिशय वीक झालेली आहे, अशक्त कमजोर झालेली आहे। ठीक आहे, पुरोहितेन उपाय कथित, पुरोहिताने त्याच्यासोबत राहणारा जो पुरोहित होता त्याने उपाय सांगितला। तद्दृष्ट्वा राजा चिंताकुल जात, ते पाहून राजा चिंताकुल झाला, म्हणजे त्याला काळजी पडली, काळजीत पडला। एकदा पृथ्वीराज स्वराज्य भ्रमणम अकरोत, एकदा पृथ्वीराजाने स्वराज्यामध्ये म्हणजे स्वतःच्या राज्यामध्ये भ्रमण केलं होतं, फिरायला गेलं होता। सगळ्यात पहिले काय केलं, सगळ्यात पहिले कोणती क्रिया घडली, चौथी, की एकदा राजा काय झाला होता, स्वराज्यामध्ये भ्रमण करायला गेला होता, म्हणजे फिरायला गेला होता। एकदा पृथ्वीराज स्वराज्य भ्रमणम अकरोत, नंतर काय झालं, मग त्यांनी काय पाहिलं, तिथे भ्रमण समय तेन दृष्टम यत प्रजा अतीव कृशः अशक्तः च। त्यानंतर त्यांनी हे पाहिलं की आपली प्रजा कशी झालेली आहे, अशक्त झालेली आहे। त्यानंतर काय झालं, तद्दृष्ट्वा राजा चिंताकुल जात, मग त्याने काय झालं, मग त्याला काळजी लागली की तद्दृष्ट्वा राजा चिंताकुल जात, ते पाहून राजा काळजीत गेला। आणि त्यानंतर मग त्यावर उपाय काय होता, पुरोहितेन उपाय कथित, हे झालं चौथं, म्हणजेच काय होईल, 4, 1, 3, 2। ठीक आहे, 4, 1, 3, 2 कळलं, अशा प्रकारे इथे दिलेलंच आहे, नंबर थोडं पाहून घ्या। नंतर तिसरं आहे
पुरोहितस्य उपदेश कथनं ऋतुभूपस्य धनुः सज्जीकरणं भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनं भूमेः स्त्रीरूपं धृत्वा प्रकटनं। पहले पुरोहितस्य उपदेश कथनं, पुरोहिताने उपदेश केला। ऋतुभूपस्य धनुः सज्जीकरणं, पृथ्वीराजाने काय केलं, धनुष्य आपलं सज्ज तयार केलं, सज्जीकरण म्हणजे तयार करणे। भूमेः कृषिकार्यस्य उपदेशनं, भूमी कृषी कार्य, भूमीने काय सांगितलं की कृषी कार्याचं उपदेश केला, म्हणजेच तू काय कर, कृषीचं कार्य कर, म्हणजे शेतीचं काम कर। भूमे स्त्रीरूपम धृत्वा प्रकटनं, आणि स्त्रीचं रूप धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली। पहिली कोणती क्रिया घडली? पहिल्या दोन क्रिया जसंच्या तसंच राहतील, कारण त्या बरोबर घडलेल्या आहेत। पुरोहितस्य उपदेशन, पहिले काय केलं, पुरोहितांनी उपदेश केला, त्यांनी सगळं पाहून घेतलं आपल्या स्वराज्यामधले भ्रमण करून फिरून, आणि मग त्यानंतर पुरोहितांनी त्याला उपदेश केला। पृथ्वीरूपस्य धनु सज्जीकृत, मग ते ऐकून त्यांनी काय केलं, आपलं धनुष्य तयार केलं। त्याला वाटलं की आपल्याला युद्ध करूनच हे मी सगळं मिळवायचं आहे, म्हणून तो काय करतो, आपलं धनुष्य तयार करतो। पण हे पाहून काय झालं की स्त्रीरूपम धृत्वा प्रकटनं, भूमी काय केली, तिने काय केलं, स्त्रीचं रूप धारण करून ती प्रकट झाली। आणि त्यानंतर भूमे कृषिकार्यस्य उपदेशनं, आणि भूमीने काय केलं की कृषिकार्याचा त्याला उपदेश केला। म्हणून अशा प्रकारे काय होईल, पहिले दोन जसंच्या तसेच राहील, तिसरं आणि चौथं बदलेल, चौथं आणि तिसरं होऊन जाईल। समजलं? नमो नमः। आज आपल्याला बघायचं आहे अभ्यासपत्रम भाग एक। ठीक आहे, अभ्यासपत्रम एक पाहायचं आहे, आणि ह्या अभ्यासपत्रम एकचा अर्थ असा आहे की यामध्ये आतापर्यंत आपले जे तीन लेसन झालेले आहेत, ते दोन लेसन आणि एक पोयम, ह्याचा पूर्ण एक अभ्यासपत्र, म्हणजे पूर्ण प्रश्न यामध्ये दिलेले आहेत, पूर्ण मिक्स प्रश्न दिलेले आहेत। ठीक आहे, आपण बघूया। पहिला प्रश्न आहे, वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत। नेहमीच सांगत आलेले आहे की वाक्यम पुनर्लिखित्वा म्हटलं की वाक्य पुन्हा लिहायचं, आणि त्याच्यापुढे सत्य आहे की असत्य आहे ते लिहायचं। ठीक आहे, स्तवनम तू मानवस्यैव भवेत। पहिलं वाक्य आहे की स्तवनम तू मानवस्यैव भवेत, स्तुती ही माणसाचीच करावी। हे वाक्य सत्य आहे की असत्य आहे, हे आहे आद्य कृषक पृथुवैन्यमधलं वाक्य आहे। तर मग हे वाक्य सत्य आहे का? स्तवनम तू मानवस्य एव, राजा काय म्हणतो की स्तवनम तू ईश्वरस्यैव भवेत, म्हणजे स्तुती ही नेहमी कुणाची करायची असते, तर ईश्वराची करायची असते, माझी स्तुती करू नका। म्हणजे हे वाक्य कसं आहे, असत्य आहे। त्यानंतर आहे पृथुराज प्रजाहित दक्ष नृप। पृथुराजा प्रजाहित दक्ष नृप, प्रजेचं हित साधणारा राजा होता का? तर हो, म्हणजेच काय आहे, सत्य आहे। हे वाक्य कसं आहे, सत्य आहे। दुसरं आहे अकस्मात आगंतुनासह मैत्रीयुक्ता, अचानकपणे, अकस्मात म्हणजे अचानकपणे, आगंतुनासह मैत्रीयुक्ता, अचानकपणे आलेल्यांशी, आलेल्यांसोबत मैत्रीयुक्त आहे। मग मैत्रीयुक्त आहे का? तर हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मैत्री योग्य नाही, म्हणून वाक्य कसं आहे, असत्य। क्षेत्रपतीही मृगम बंधनात व्यमुंचत, क्षेत्रपती हरणाला बंधनातून मुक्त करतो। व्यमुंचत म्हणजे मुक्त करणे, मुक्त करतो का? तर हो, त्याला वाटतंय की तो मेलेला आहे, आणि म्हणून तो काय करतो, हरणाला त्या बंधनातून मुक्त करतो। म्हणून वाक्य काय होईल, सत्य। पहिलं असत्य, दुसरं सत्य, तिसरं असत्य, आणि चौथं सत्य। ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे, उचितम पर्यायम चित्वा लिखत, शृगालः स्वार्थ हेतुना सह मैत्री मैत्रम ऐच्छत। शृगालला स्वार्थ हेतूने कुणासोबत मैत्री करायची होती? तर मृगेनं की काकेनं? तर मग मृगेनं। उत्तर काय आहे, मृगेनं। दुसरं आहे फलितम मे मनोरथ, फलितम मे प्रयोजनम की मनोरथ, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली, असं कोण म्हणतंय? तर शृगालः म्हणतो। ठीक आहे, मग काय होतंय, तर मनोरथ, मनातली, प्रयोजनम नाही, मी योजना जी केली होती ते नाही, तर मी जो मनात विचार केला होता ते, तो, त्याच्यामुळे काय होईल, फलितम मे मनोरथ। लेसनमध्ये वाक्य दिलेलंच आहे। ठीक आहे, पाठ एकदा परत वाचायचं आणि त्यानुसार तिथे आपण शोध लावायचा, म्हणजे टिक करायचं की काय आहे, इथे उत्तरं टिक करून दिलेलीच आहेत। बीजेभ्यः अंकुरः उद्भूतः, बीजांना, म्हणजे जी बी असतात, जी पेरलेलं बी असतं, त्यांना अंकुर केव्हा येतात, पर्जन्यानंतरम की शीतकालानंतरम, म्हणजेच पाऊस पडल्यानंतर येतात की थंडी पडल्यानंतर, शीतकाल म्हणजेच थंडीचा काळ। ठीक आहे,
मग उत्तर काय येईल, पर्जन्यानंतरम बीजेभ्यः अंकुरः उद्भूतः, प्रजाः अतीव कृशाः सुदृढः। प्रजा अतिशय कृश होती म्हणजेच वीक होती की सुदृढ होती, चांगलीच होती, तर उत्तर काय येतं, कृशः। आपला शब्द कोणता आलेला आहे त्यामध्ये, कृशः, म्हणून तिथे येईल कृशः। हे दोन वाक्य, हे दोन लिहायचं आहे, यामध्ये वाक्यम संत पुनर्लिखित्व लिहायचं आहे, वाक्य पुन्हा लिहायचं आहे, आणि त्यानंतर सत्यम आहे की असत्यम आहे ते लिहायचं आहे। उचितम पर्यायम चित्वामध्ये सुद्धा वाक्य पुन्हा लिहायचं आणि अंडरलाईन करायची आहे, जो शब्द आपण लिहत आहात त्याखाली अंडरलाईन करायची आहे। आता बघा समास विग्रह पाहिजे, आता हे समास विग्रहम कुरुतम, समास विग्रह कुरुतम म्हटलं की फक्त समासाचा विग्रहच नाही करायचा आहे तर त्याचं नावसुद्धा लिहायचं आहे, समासाचं नावसुद्धा लिहायचं आहे, ठीक आहे। आता इथे चिंता कुलह, आपण समास झालेले आहे, समासाचे प्रकार झालेले आहेत, तत्पुरुष समास, इतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, कर्मधारय समास, नय तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, उपपद तत्पुरुष, मागल्या वर्षी सगळे समास शिकवलेले आहेत, ठीक आहे। आता बघा आकुल, चिंताकुल, पहिला वाक्य आहे चिंताकुल, ठीक आहे, पहिला शब्द चिंताकुल, आकुल वगैरे असे काही शब्द जर आकुल विहीन हे शब्द उत्तरपदी असतील तर अशा वेळी तृतीय तत्पुरुष समास होत असतो, ठीक आहे। तृतीय तत्पुरुष समास करताना उत्तरपद आणि पूर्वपद ह्या दोन्हीमध्ये काय करायचं आहे तर आपल्याला वेगवेगळं करायचं आहे। पूर्वपद वेगळं केलं तर कोणतं निघतं, चिंता, आणि चिंता हे मालाप्रमाणे चालतं आणि मालाप्रमाणे चालवल्यावर त्याची त्याची विभक्ती काय होईल, चिंतया, तृतीय विभक्ती काय होईल, चिंतया। आणि आकुलह जसंच्या तसंच ठेवायचं आहे, म्हणजेच काय होईल आपला विग्रह काय होतो, तर चिंतया आकुलह म्हणजे समास तृतीय तत्पुरुष समास, चिंतया आकुलह तृतीय तत्पुरुष समास, ठीक आहे। दुसरा आहे धन धान्य पुष्प फलानी, ठीक आहे। आता इथे चार शब्द दिलेले आहेत, ह्या चारही शब्दाचा वेगवेगळा विग्रह करून इथे च हे अव्यय लावायचं आहे, म्हणजेच धनम च, धान्यम च, पुष्पम च, फलम च, आणि च हे अव्यय लागल्यानंतर काय होतं आहे, विग्रह केल्यानंतर, शब्दाचा विग्रह केल्यानंतर च हे अव्यय जर लागलं असेल तर काय होतं, इथे कोणता समास होतो, इतरेतर द्वंद्व समास, हे माहितीच आहे। चोर लुंठक लुंठक भयम, इथे होतं ज्याच्यापासून भीती वाटतं, ज्याच्यापासून दूर जायचं आहे तेव्हा कोणता समास होतो, आपल्याला माहिती आहे पंचमी तत्पुरुष समास, ठीक आहे। मग तिथे काय म्हटलं आहे, भीती भयम म्हटलेलं आहे, म्हणजेच भीती वाटणे, बरोबर आहे। कोणापासून भीती वाटत आहे, चोर लुंठकापासून, काय होईल चोर लुंठक ची कोणती विभक्ती करायची, पंचमी विभक्ती, म्हणजेच काय होईल चोर लुंठ केभ्य भयम, मग एकाच चोरापासून वाटत आहे का, नाही, म्हणून इथे कोणतं वचन वापरावं लागेल, बहुवचन, म्हणून काय होईल चोर लुंठकेभ्य भयम, आणि समास होतो पंचमी तत्पुरुष समास, ठीक आहे। त्यानंतर प्रजाहित दक्ष, ज्याच्यापासून दक्ष राहायचं आहे, ज्याच्यावर दक्ष ठेवायचं आहे, म्हणजे प्रजेचं प्रजाहित दक्ष, दक्ष निपुण कोविद असे जर काही शब्द असेल तर काय होतं, तिथे सप्तमी तत्पुरुष समास होत असतो, म्हणून इथे पूर्वपदाची सप्तमी भक्ती करायची आणि उत्तरपद जसंच्या तसंच ठेवायचं, म्हणजेच प्रजाहिते दक्ष सप्तमी तत्पुरुष समास। जलव्यवस्थापन, पाण्याची व्यवस्था, आपलं सरळ मराठीत अर्थ काढला की तोच येतो की पाण्याची व्यवस्था, आणि चाचीचे असला की आपल्याला सोपंच आहे, आपण षष्ठी विभक्ती वापरत असतो, म्हणून जलस्य व्यवस्थापन, मग इथे कोणता तर समास होईल षष्ठी तत्पुरुष समास। विविध बीजाणी, शेवटी प्रथमा विभक्ती आहे, तीच प्रथमा विभक्ती याची करा, विविध आणि बीजाणी, कर्मधारय समास, प्रथमा विभक्ती असेल तर कर्मधारय समास होतो। कल्याणकारी, कल्याणम करोती इति, विग्रह होतो कल्याणम करोती इति, उपपद तत्पुरुष समास, ठीक आहे, उपपद तत्पुरुष समास। इति हे अव्यय जरी लागलं असेल तरी त्याच्या आधी त्याच्या पूर्वी जर क्रियापद आलं असेल तर क्रियापद आल्यास इति पूर्वी क्रियापद करोती क्रियापद, म्हणजे कोणतंही क्रियापद आलं असेल तर उपपद तत्पुरुष समास होत असतो, ठीक आहे। त्यानंतर क्षुद्रबुद्धी, क्षुद्रबुद्धी क्षुद्रा बुद्धी यस्य सह, ज्याची बुद्धी क्षुद्र आहे म्हणजेच खालच्या दर्जाची आहे असा तो, यस्य सह लागलं असेल तर बहुव्रीही समास होत असतो,
यस्य सह, थोडीशी टेक्निक पण सांगितली मी की कसं ओळखायचा समास, ठीक आहे. यस्य सह जर लागला असेल तर बहुव्रीही समास होत असतो. मृग शृगाल, दोन व्यक्ती दिलेल्या आहेत, मृग आणि शृगाल, म्हणून मृग च शृगाल च इतर इतर द्वंद्व समास. विग्रह करून च च हे अव्यय लागलेलं आहे, इतर इतर द्वंद्व समास. अपरिचित हो, अ पूर्वी लागलेला आहे, पूर्वपद अ आहे, ह्या अचा काय करतो आपण न करत असतो. न परिचित म्हणजेच नय्य तत्पुरुष समास. आणि न जर लागला असेल, पूर्वपदी न आला असेल किंवा अ आला असेल तर काय होतो, नय्य तत्पुरुष समास. ठीक आहे. अ या शब्दाने जर वाक्याची सुरुवात झाली असेल, शब्दाची सुरुवात झाली असेल अ या अक्षराने, तर तेव्हा कोणता समास होतो, नय्य तत्पुरुष समास. क्षेत्रपती ही, शेतीचा पती, सोपंच आहे, शेतीचा पती म्हटलं म्हणजेच काय होईल, क्षेत्रस्य पती, आणि समास होतो षष्टी तत्पुरुष समास. लघुडः हस्तः, लघुडः हस्ते यस्य सह, लघुडः हस्ते यस्य सह, ज्याच्या हातात काठी आहे, ठीक आहे, असा तो. यस्य सह म्हणजेच असा, सह म्हणजे तो, असा तो, यस्य म्हणजे असा, असा तो. यस्य सह लागलं की बहुव्रीही समास. विद्या विहीन, ज्याच्यापासून विहीन आहे, ठीक आहे, ज्याच्यापासून विहीन आहे, तिथे तृतीय पुरुष, तृतीय विभक्ती होत असते पूर्वपदाची. विद्या मालाप्रमाणे चालेल, विद्यया विहीन तृतीय तत्पुरुष समास. ठीक आहे. नीती निपुण, नित्याम निपुण, ज्याच्यामध्ये निपुण आहे, मध्ये वर असेल तर सप्तमी तत्पुरुष समास. ठीक आहे. पूर्वपदाची सप्तमी विभक्ती, उत्तरपद जसंच्या तसं, म्हणजे तिथे कोणती विभक्ती, कोणता समास येतो, तर सप्तमी तत्पुरुष समास. भुजग यमिता, भुजग यमिता, ठीक आहे, भुजग ही यमिता, इथे तृतीय तत्पुरुष समास होतो. ठीक आहे. यमिता हा शब्द उत्तरपदी आहे, म्हणून इथे काय होईल, तृतीय तत्पुरुष समास. पूर्वपदाची तृतीय विभक्ती आणि उत्तरपद जसंच्या तसं. शुकसारिका, शुकहाच सारिकाहाच, ठीक आहे, इतरेतर द्वंद्व. चरणविकल, ज्याच्यापासून विकल आहे, जे आपल्याजवळ नाही आहे, ठीक आहे, चरणाभ्याम विकल, पाय, चरण म्हणजे ज्याला पाय नाही, चरणाभ्याम विकल, कारण पाय हे दोन असतात, ठीक आहे, म्हणून विवचन वापरावं लागेल, म्हणून इथे चरणाभ्याम विकल, उत्तरपद जसंच्या तसंच, आणि समास होतो तृतीय तत्पुरुष समास. ठीक आहे. त्यानंतर क्रियासिद्धी, क्रियाया सिद्धी, क्रियेची सिद्धी, केलेल्या कार्याची सिद्धी, चाचीचे, म्हणून षष्टी तत्पुरुष समास. सकोपम, स हे अव्यय लागलेला आहे, म्हणून कोपेन सह सांगित होतं. यथा प्रति स हे जर अव्यय लागलेलं असेल तर कोणता समास होतो, अव्ययीभाव समास होतो, म्हणून कोपेन सह. आणि असं करताना पूर्व उत्तरपदाची तृतीय विभक्ती करायची आणि उत्तर आणि पूर्वपद जे आहे ते उत्तरपदी जाग, उत्तरपदाच्या जागी येईल. ठीक आहे. प्रयाग क्षेत्रम, प्रयाग नाम क्षेत्रम, कर्मधारय समास. सांगितलं होतं की नाम, इव, एव किंवा दोनही पदाच्या प्रथमा विभक्ती जर असतील तर तेव्हा कर्मधारय समास होत असतो. ठीक आहे. अशा प्रकारे हा आहे समासाचा विग्रह. पूर्ण व्यवस्थित जेवढंही सांगितलेलं आहे अभ्यासपत्रम वगैरे, ते पूर्ण लेसन, सेकंड लेसन, व्यसने मित्र परीक्षा आधीपासनाच्या पूर्ण वह, पूर्ण लेसन मला कम्प्लीट पाहिजे आणि वह्या सबमिट करायचे आहे. तुम्ही केव्हाही शनिवारपर्यंत वेळ देते आणि शनिवारी श्लोकवर टेस्ट राहील. फक्त श्लोक लिहायचे, सुक्तीसुद्धा. ठीक आहे.